दानाई प्रतिष्ठान लातूर यांच्यातर्फे आयोजित श्री दानाई डॉक्टर पुरस्काराच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांचं मी शब्दसंमेलनाने स्वागत करतो. दानाई प्रतिष्ठान 2000 सालापासून लातूरमध्ये कार्यरत आहे. कदाचित या समर्पणाच्या भावनेमुळेच समाजामध्ये जे सगळे चांगले लोक आहेत यांचा जो समर्पण भाव आहे, या समर्पण भावामधनं अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून जाणारी प्रतिष्ठान घेणं आम्ही ठेवलेलं आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण सर्वजण जाणारी प्रतिष्ठान आयोजित डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या डॉक्टर जानायश्री पुरस्कार या वितरण सोहळ्यासाठी एकत्र जमलो आहोत. आताच मागील काही दिवसांपूर्वी, म्हणजे जसं मी सांगितलं की 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे हा नॅशनल डॉक्टर्स डे हा संपन्न झाला आणि त्या निमित्ताने हा पुरस्कार वितरण सोहळा आज इथे संपन्न होता. जानाई प्रतिष्ठानमध्ये दरवर्षी समाजामध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टरांना व इंजिनियर्स डेच्या निमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्या इंजिनियर्सना हा जानायश्री पुरस्कार किंवा सन्मान प्रदान करण्यात येतो. अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याचे व त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्वाचे काम ही जानाई प्रतिष्ठान गेले कित्येक वर्ष करत आहे. त्याबद्दल संस्थेचे मनापासून अभिनंदन. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर प्रतिभाताई पाठक, डॉक्टर आदरणीय डॉक्टर देवधर मॅडम, आदरणीय अंधोरीकर सर, आदरणीय नंद कुलकर्णी सर, आदरणीय किल्ला सर आणि विद्यार्थी मंडळाचा प्रमुख शार्दूल कुलकर्णी, जानाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री ठोंबरे सर, संस्थेचे इतर पदाधिकारी, विद्यार्थी मंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यक्रमास आवर्जून उपस्थित सर्व प्रतिष्ठित, जानाई प्रतिष्ठान दरवर्षी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका डॉक्टरांचा जानाई डॉक्टर जानाई श्री या पुरस्काराने सन्मान करत असते. आता सांगितल्याप्रमाणे पी सी रॉय यांच्या जन्म व मृत्यू दिन म्हणजे 1 जुलै या रोजी भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून आपण साजरा करतो आणि यंदाचा हा पुरस्कार आपण 1 जुलै रोजी आदरणीय डॉक्टर प्रतिभाताई पाठक यांना जाहीर केला आणि आज तो क्षण आलेला आहे की ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत आज त्यांना गौरवण्याचा दिवस येऊ शकेल. डॉक्टर प्रतिभाताई पाठक या सध्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे पती डॉक्टर आनंद पाठक हे सुद्धा डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा व समाजसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेले आहे. डॉक्टर प्रतिभाताई पाठक यांचे शिक्षण BAMS तसेच MA इन रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकासामध्ये तसेच मास्टर्स इन पब्लिक डेव्हलपमेंट अशा त्यांनी पदवी प्राप्त केलेल्या असून त्यांचे मूळ कार्याचे हेतू हे सामाजिक आरोग्य आणि महिला सबलीकरण होत. त्यांनी आताच देवधर मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्यांचे कार्य हे अचंबित करण्यासाठी आहे. त्यांनी इतक्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य केलेले आहे. मला सुरुवातीला सांगण्यात आलं की 5 मिनिटे तुम्हाला बोलण्यासाठी वेळ आहे, पण मी विचार केला त्यांचे कार्य मी जसजसं पाहत गेले की अरेच्या हे कार्य इतके अफाट आहे की त्याचा मागोवा थोडक्यात जरी घ्यायचा म्हटला तरी 5 मिनिटं पुरणार नाही. महिला व बाल आरोग्य संवर्धन तसेच बचत गट निर्मिती, स्वयंरोजगार केंद्र, शेतकरी निराशाग्रस्त शेतकऱ्यांचे मानसिक पुनरुत्थापन कसे होईल तशा प्रकारे बघणे, ग्रामीण भागातील महिलांसाठी बचत गट, त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी वेगवेगळे उद्योग निर्मिती करणे, किशोरवयीन मुला मुलींचे आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य जे आहे ते
अत्यंत स्तुत्य असे. जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाच्या पूर्वाध्यक्ष सौ आरती संदिकर यांना, डॉक्टर सौ आरती संदिकर यांना विनंती करते की त्यांनी सन्मान पत्राचे वाचन करावे. डॉक्टर जानाईश्री पुरस्कार 2024 सन्मान पत्र. आदरणीय डॉक्टर प्रतिभा आनंद पाटक, सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर. राष्ट्रीय डॉक्टर डेचे औचित्य साधून आपणास वैद्यकीय, सामाजिक, ग्रामविकास, महिला आरोग्य, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात आत्मविलोपी व्यक्तीने समर्पित योगदान दिल्याबद्दल डॉक्टर जानाईश्री पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होता. आपली वैद्यकीय सेवेप्रती निष्ठा व समाजाप्रती बांधिलकी अतिशय प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार आपल्या निस्वार्थ सेवेची पावतीच आहे, याचा श्री जानाई प्रतिष्ठानला सार्थ अभिमान आहे. हा सत्पात्री पुरस्कार प्रदान सोहळा म्हणजे पुरस्कर्ता, पुरस्कार व पुरस्कृताचे उदात्त त्रिपुटी जुळून आल्याचा संयोग आहे. डॉक्टर सौ अरुणा देवघर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सौ प्रतिभा पाटक यांना पुरस्काराने सन्मानित करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सन्माननीय कार्यकर्ते बंधूभगिनी, अत्यंत नम्रतेने संस्थेची प्रतिनिधी म्हणून मी हा एका अर्थाने नाव जरी असलं वैयक्तिक, पण केवळ माझ्या मागे डॉक्टर हे नाव लावलेलं असल्यामुळे संस्थेची प्रतिनिधी म्हणून अत्यंत नम्रतेने मी हा पुरस्कार, हे कौतुक स्वीकारतो. खरं म्हणजे हे कौतुक स्वीकारत असताना मला एक गमतीदार गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती असेल ती आठवली आणि ती सांगावीशी वाटते. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गर्दी असते एका तलावाभोवती आणि अचानक एक लहान मूल त्या तलावात पडत आणि सगळेजण पाहत असतात, पण एका तरुण कार्यकर्त्याला कोणीतरी तलावात ढकलत आणि तो त्याची क्षमता नसताना, योग्यता नसताना पाण्यात धडपडतो आणि त्या मुलाला वाचून वरती आणतो किनाऱ्यावरती. आणि मग तो वाचून वरती किनाऱ्यावर आणल्यावर सगळेजण त्याचे हार पुरे घालून सत्कार करतात, कौतुक करतात. पण त्याची नजर माझ्या शोधत असते की मला ढकलणारी व्यक्ती कोण आहे. मला असं वाटतं की अशा ढकलणाऱ्या व्यक्ती ज्यांना माहिती अजून कच्ची आहे, तरी पण एक विश्वास ठेवून अशा एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये, सामाजिक कार्यामध्ये एक पाऊल वाट दाखवण्याचं जे काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत, अशा सगळ्यांचं हा कार्यक्रम म्हणजे त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे. म्हणजे हा पुरस्कार, हा सन्मान, ही कौतुक मी माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सगळ्या सहकारी बंधुभगिनी, दूर दुर्गम क्षेत्रात काम करणारे सगळ्या आशा वर्कर, मानस मित्र, वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य मित्र,
आणि असंख्य कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते आहेत संस्थेचे, त्या सन्मान त्या सर्वांना हा पुरस्कार मी एका अर्थी समर्पित करते आणि त्यांचं खरं हे कौतुक आहे. आता परिचयामध्ये भला मोठा लेख वाचून दाखवल्यासारखं वाटलं. खरोखर एक व्यक्ती अशा पद्धतीचं कुठलंही काम करू शकत नाही आणि ती टीम असते आणि ती टीम म्हणूनच हे काम करते. आपण सगळे एका विचारधारेने बद्ध आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं संघभावनेने चालणारं हे काम आहे. त्यामुळे ह्यात वैयक्तिक कौतुकाचा किंवा वैयक्तिक ह्याचा अजिबातही लवलेश नाही, नसावा तसा वारा पण मला वैयक्तिक प्रतिमा फाटत म्हणून न लागो अशीच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. संस्था म्हणून काय झालं तर 1993 जेव्हा रुग्णालयात जॉईन झाले, सगळेच डॉक्टर आपलं शिक्षण संपल्यानंतर एक 6 महिने कुठल्या तरी चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करावं आणि नंतर आपापली प्रॅक्टिस करावी किंवा पीजीसाठीचा काही अवकाश असेल तर पीजी करावा आपापल्या आवडत्या क्षेत्रांमध्ये, अशा पद्धतीने जॉईन होतात. आणि माझं सुदैव म्हणून मी डॉक्टर हेटेवार रुग्णालयामध्ये जॉईन झाले. आणि त्याच वर्षी 1993 आपला किल्लारीचा भूकंप झाला आणि इथे विवेकानंद रुग्णालयामध्ये रिलीफ वर्कसाठी म्हणून जी टीम आली त्या टीममध्ये मला येण्याचं भाग्य मिळालं असं मी म्हणेन. आणि 2 महिने मी विवेकानंद रुग्णालयामध्ये त्या काळामध्ये होते आणि त्या काळामध्ये आजूबाजूचा ग्रामीण भाग परिसर पिंजून काढताना खरोखर आपल्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे पाहून ही प्रेरणा मिळाली की आपण ग्रामीण आरोग्यासाठी काम केलं पाहिजे. आता परत मागे वळून परत एखादं पीजी करून स्वतःच्या मार्गात न जाता ह्या चांगल्या कामामध्ये आपण स्वतःला गुंतवलं पाहिजे अशी एक चांगली प्रेरणा ह्या लातूरच्याच भूमीमध्ये मिळाली. आणि हा आजचा कौतुक सोहळा इथे संपन्न होत असताना मला खरोखरच त्या काळातल्या सगळ्या आठवणी परत एकदा जाग्या झाल्या. 93 जॉईन झाल्यानंतर हे काम करत असताना रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन झालेलो होतो आणि पाहत होतो की तिथले जे 7 डॉक्टर्स आहेत अत्यंत सामान्य घरातून आलेली आणि एका ध्येयासाठी प्रेरित झालेली, सर्वसामान्यांना परवडेल अशी वैद्यकीय सेवा जी की वर्धिष्णू असेल कालसुसंगत असेल अशी सेवा एकाच छताखाली सगळ्यांना मिळाली, सर्वसामान्यांना मिळाली. आणि त्याचबरोबर हे एक असं केंद्र व्हावं, असं एक शक्ती केंद्र व्हावं की ह्यातनं समाज परिवर्तन घडून यावं ह्यासाठी काम सगळी तरुण 7 डॉक्टर मंडळी ही एका अर्थी सगळ्यांचं प्रेरणास्थान होती आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून तिथे काम करणाऱ्या अगदी हाऊसकीपिंगच्या व्यक्तीपासून ते जॉईन होणाऱ्या एखाद्या डॉक्टरांना ही प्रेरणा मिळायची. आणि त्यातूनच ह्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ह्या संस्थेचा जन्म झाला. खरोखरच काहीच समजत नसता आपल्याला पण त्या काळात, मला आठवतं अजूनही की आपली इथलीच वैद्यकीय विवेकानंद रुग्णालयाची जी घटना होती त्या घटनेला समोर ठेवून सावित्रीबाई फुलेची घटना तयार झालेली होती. त्यातली ध्येय उद्दिष्ट बघून आपल्याला समान आपलं प्रेरणास्थान काय होतं त्या काळात, तर हेटेवार रुग्णालयाचे प्रेरणास्थान विवेकानंद रुग्णालय हेच होतं. त्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन ते काम केलं आणि हळूहळू डॉक्टर म्हणून काम करत असताना जेही कोणी तिथे ग्रामीण भागात असू दे किंवा शहरातल्या आपल्या सेवावस्तीमध्ये काम करणारे डॉक्टर असतील, की ते डॉक्टर म्हणून जात होते वस्तीमध्ये, डॉक्टर म्हणून काम करत असताना पेशंटची फक्त पल्स पाहून त्यांना औषधी देणं एवढंच काम नव्हतं, तर त्या येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सेवा, संपर्क आणि संस्कार अशा तिन्ही त्रिसूत्रीमधनं आपलं ते काम पुढे जात होतं. मग संपर्क वाढवत जाण्यासाठी म्हणून सुरुवातीला तर अगदी जेव्हा नवीन डॉक्टर्स असतात तेव्हा गावकरी जवळ पण येत नाही, काय कळतं ह्या ताईला नवीनच आलेली आहे अशा पद्धतीने सगळ्या डॉक्टरांच्या बाबतीमध्ये असंच घडतं, तसंच तेही होत होतं. मग हळूहळू व्यक्तिगत संपर्क वाढून त्यांच्या चुलीपर्यंत संपर्क झाला आणि मग एक समस्या जाणवायला लागली आणि मग त्या समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले संस्थेचा चमू एकत्र बसायचा आणि त्याच्यावरती काय उत्तरं शोधता येतील
आपल्या आपल्या परीने काय उत्तर शोधता येतील अशी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता. फक्त एक दृष्टी मात्र होती की समस्या काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, समस्येच्या मुळाशी जाता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एका अर्थी स्वावलंबी उत्तर, शाश्वत अशी उत्तर आपल्याला शोधायची आहेत. ही दृष्टी मात्र आपल्या सगळ्या संघ प्रेरणेतून मिळालेली होती. त्यामुळे एक एक विषय असा उघडत गेला की काम करत असताना सांगायला हरकत नाही किशोरी विकास प्रकल्पाची सुरुवात कशी झाली, तर डॉक्टर म्हणून काम करत असताना एकाच महिन्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये 3 कुमारी माता तपासणीसाठी आल्या. त्या काळामध्ये 3 कुमारी माता एकाच महिन्यात तपासणीला येणं हा शॉकिंग होता तो प्रसंग असा की अरे ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. त्यामध्ये असे काही बदल होतात आणि आपल्याला थोडस सावध असलं पाहिजे, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे की ह्याचे परिणाम काय, दुष्परिणाम काय, सगळं माहिती पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करता येईल, त्याच्यासाठी किशोरी विकास प्रकल्प नावाच्या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि त्याचा आज मला सांगायला आनंद होतो की दरवर्षी साधारणपणे 7-8 हजार मुलींपर्यंत आपण किशोरी मुली ज्या आहेत त्या मुलींच्या पर्यंत त्यांच्या शरीरात होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल, भावनिक बदल आणि त्याच्या कोपिंग स्ट्रॅटेजीज, त्या वयाला लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या काय आपल्यामध्ये बदल केलं पाहिजे आणि आपली एका अर्थाने आत्मविश्वास त्यांचा जागृत करून कालसुसंगत त्यांनी कसं वागलं पाहिजे या विषयासाठीचं काम किशोरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून होतं आणि साधारणपणे 20 गाव आणि 25-1 सेवा वस्त्या असं म्हणून हे काम चालतं. प्रश्न तर अनेक होते. मी म्हटलं तसं 36% बाळंतपण त्या काळामध्ये घरात व्हायचे आणि त्याच्यावरती उत्तर शोधणं कठीण होतं, कारण दवाखाना, दूध, बाकीच्या सोयी सुविधा नाही, प्रत्येक गावात आपण डॉक्टर देऊ शकत नाही. मग काय करता येईल, तर हळूहळू तिथल्या दायांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू झालं आणि दायांना ट्रेनिंग दिल्यानंतर कुठल्या प्रसूतीला हॉस्पिटलमध्ये पाठवलं पाहिजे अशा अर्थाने विचार झाला, त्यांच्याशी बोलणं झालं, कारण तिथली एका अर्थी ही पर्सन बाळंतपण रोखण्यासाठी ती म्हणून दाईच होती आणि आपण जर दाईला सोबत घेतलं तर तीच हे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं प्रमाण वाढवू शकते. त्यामुळे त्या दायांचं प्रशिक्षण झालं आणि हळूहळू आता ऑलमोस्ट 0% पर्यंत आपलं होम डिलिव्हरीचं प्रमाण आलं. त्यानंतर किशोर सॉरी लहान मुलं आमच्या त्या भागामध्ये डोंगराळ भाग आणि तसं बघितलं तर PSC 17-18 किलोमीटरवर दूर असलेली, तर त्या भागामध्ये म्हणजे नंदुरबारचं एकार्थी कुपोषणाचं प्रमाण 49% होतं आणि आम्ही ज्या क्षेत्रात काम करत होतो त्या क्षेत्रातलं कुपोषणाचं 0-6 वर्ष वयोगट असलेल्या मुलांचं प्रमाण हे 52% इतकं होतं. मग त्याच्यावर काय उत्तर शोधता येतील, काय केलं म्हणजे हे कुपोषण कमी होईल. आपल्याला माहिती आहे की सरकार गेल्या 75 वर्षापासून कुपोषण या विषयावरती काम करत आहे, पण आपण आपल्या ठिकाणी काय सोल्युशन काढू शकतो. म्हणून काही वेगळे विचार झाले आणि त्या विचारांमधनं वेगवेगळे उपक्रम तयार झाले, अगदी छोटे छोटे उपक्रम, म्हणजे गर्भवती मातेपासून तर आपण सुरुवात केलेलीच होती, पण लहान मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांचं सामूहिक नामकरणाचे संस्कार, मग सामूहिक नामकरणाचे संस्कार हे निमित्त असते, पण त्याच्यामध्ये त्यांचं व्हॅक्सिनेशन काय असलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने आपण फिडिंग केलं पाहिजे, काय दिलं पाहिजे आणि 2 मुलांमधनं अंतर वाढवण्यासाठी म्हणून आई वडिलांना कुटुंब नियोजनाच्या साधनांची माहिती करून दिली पाहिजे, अशा पद्धतीने त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक काम झालं. म्हणजे कडवी दवाई मीठी कॅप्सूल मी डाली तर देणार पडा, तर वो एक काम सुरू व्हा. पण ते उपक्रम नामकरणाचं असल्यामुळे आई वडील अगदी आनंदाने आपल्या बाळाला घेऊन यायचे, म्हणजे प्रेझेंटली अशा कार्यक्रमांना उपक्रमांना वाढली आणि त्याच्यातून ते प्रबोधन करता आलं. दुसरा कार्यक्रम घेतला आम्ही सामूहिक उष्टावणासारखा, सगळ्या त्या 6 महिने ते 2 वर्षापर्यंत त्या सगळ्या बालकांना तिथे बोलवायचं, एखादी डायटिशियन घेऊन जायची आणि तिथे जे उपलब्ध असेल त्यांच्या घरात बाजरीचं पीठ असेल, बाजरीचं पीठ, गोळ असेल, तेल असेल, जे काही असेल, तर तिथे उपलब्ध असलेल्या साधनातूनच त्यांच्यासाठी पौष्टिक असं काय करता येईल, असे पदार्थ करून त्यांना खाऊ घालण्याची पद्धती काय असू शकते, कुठल्या बाळाच्या वयोगटाला काय दिलं पाहिजे असं म्हणून तो एक प्रयोग झाला. आणि दुसरा रेग्युलर नियमित आपली तपासणी आणि औषधोपचार तर होतात,
हे मला सांगायला आनंद वाटतो की 52% कुपोषणावरून आम्ही 18% युक्त ते कमी करण्यामध्ये यशस्वी झालो. आता हे सगळं पुन्हा एकदा पूर्ण त्या समूहाचं काम होतं. अगदी गावामध्ये काम करणारे आरोग्य कार्यकर्ते त्याच्यामध्ये मोठा रोल तिचा असायचा की सगळ्यांना बोलवणं, एकत्र करणं आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम राबवणं. अशा पद्धतीनं अर्ली रजिस्ट्रेशन असेल किंवा गरोदर महिलांचं गोळ्या खाण्याचं प्रमाण असेल, अॅनिमियाचं प्रमाण असेल, 50% आपण अॅनिमियाचा प्रिव्हलन्स कमी करू शकलो ह्या सगळ्या 75-80 गावांमध्ये. त्याचाच परिणाम म्हणून आता पुढचा अजून एक विषय झाला की आम्ही 7 वर्ष एकाची अॅनिमियाचं प्रमाण कमी झालं म्हणून पुष्य केलं होतं एक वेळ, पण 7 वर्षानंतर आम्हाला सहजच वाटलं की खरोखरच ते चालू आहे का बाबा, परत एकदा आपण तपासून पाहू. परत एकदा आम्ही तपासलं आणि आम्हाला अक्षराचा धक्का बसला की अॅनिमियाचं प्रमाण जे 50% आम्ही कमी केलेलं होतं ते परत 10% वाढलंय. का बरं वाढलं? पुन्हा त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला. तर मीनवाईल ह्या 7 वर्षामध्ये अनेक कामं उभी झाली होती. ग्रामीण भागामध्ये वॉटरशेडची कामं झाली. जवळपास 100 गावं आज टँकरमुक्त झाली. त्या टँकरमुक्त झाली आणि वॉटरशेडच्या कामामुळे गावामध्ये जो आधी फक्त बाजरीचं पीक घेणारी शेतकरी मंडळी होती ती आता गहू पिकवायला लागली आणि बाजरीवरून ती सगळी मंडळी गव्हावर शिफ्ट झाली. आणि मग आमचं हे जे बाजरी खाणं अत्यंत महत्वाचं होतं, आयर्न रिच आपली बाजरी असते आणि ती कमी झाली आणि कोळ्यांचं प्रमाण वाढलं. मग आम्हाला लक्षात आलं की नाही, 7 वर्ष केलं आणि भविष्य मांडलं असं हे होणार नाही. तर जोपर्यंत त्यांच्या डायटरी हॅबिट्स मध्ये बदल होणार नाही तोपर्यंत हा अॅनिमियाचा विषय हा शाश्वत दृष्टीने कमी होणारा नाही. मग आता त्याच्यामध्ये सुधारणा म्हणून आपण काही गावांमध्ये आता 14-15 पाड्यांमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये 15-20 गावं आणि संभाजीनगरमध्ये काही गावं असं मिळून आता आम्ही औषधी गोळ्या न घेता अॅनिमिया कसा मुक्त करता येईल, आपल्या फक्त खाण्याच्या सवयी कशा बदलता येतील, मग वेगवेगळ्या न्यूट्रिशनल रेसिपी कॉम्पिटिशन कशा घ्यायच्या, वेगवेगळे न्यूट्रिशनल रेसिपी डेमोज त्यांना करून दाखवणं आणि राऊंड द इयर त्यांच्या शेतामध्ये घरामध्ये परसदारी अशी आयर्न रिच भाज्यांची 15 भाज्यांची वर्षभरामध्ये उपलब्धता कशी होईल, 5 प्रकारच्या एखाद्या औषधी वनस्पती त्यांच्या अंगणात कशा असतील आणि 5 प्रकारची फळझाडं त्यांच्या शेतामध्ये कशी असतील असं एक शाश्वत उत्तर शोधण्यासाठीचा म्हणून प्रकल्प सुरू झाला. आणि 14% परत एकदा आम्ही अॅनिमियाचं प्रमाण त्यांचं कमी करू शकलो विदाऊट औषधी आणि गोळ्या. पण ह्याच्यासाठी हा शेवटी बिहेवियर चेंजचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये खूप मनुष्यबळ लागतं, खूप वेळ लागतो, सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि सुदैवाने आपली सगळी टीम या सगळ्या विषयाला धरून काम करतो. तसंच शहरातल्या सेवावस्त्यांमध्ये पण अनेक उपक्रम आहेत. आपल्याला असं वाटतं की शहरातल्या सेवावस्त्यांमध्ये डॉक्टर जवळ उपलब्ध असतो पण आमची तिथली मंडळी आहे ती तेवढा पैसा खर्च न करू शकणारी आहे. त्यांचं खाणं पिणं ह्या सगळ्या सवयी वेगळ्या आहेत आणि सेवावस्त्यांमध्ये जरी रोजची कमाई असली तरी पण ही पॉप्युलेशन फार व्हल्नरेबल आहे. म्हणजे चांगल्या गोष्टींची वानवा सगळीकडे आहे तिथे. अगदी छोट्या घरात कोदळ घरामध्ये राहतात त्यामुळे एन्व्हायरमेंटल जे काही आपल्याला जे चांगलं एन्व्हायरमेंट मिळतं ते त्यांना मिळत नाही त्यामुळे अनेक आजाराला ते बळी पडतात. व्यसनाधीनता खूप आहे. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आता वाढतं एनसीडीचं प्रमाण म्हणतो आपण, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीस असे आजार तिकडच्या मंडळींमध्ये ते वाढायला लागले. मग त्याच्यावरती काय सोल्युशन काढायचे, रेग्युलर फॉलोअप घेणं हे सुद्धा किती महत्वाचं असतं. म्हणजे आपल्याला ब्लड प्रेशरचा आजार आहे पण जर आपण गोळ्या औषधी नियमित नाही घेतल्या तर किती त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात शरीराला. पॉप्युलेशनला स्क्रीन करणं, त्यांच्यामधनं जे डायबेटिक आणि हायपरटेन्सिव्ह असे नवीन रुग्ण आढळतील त्यांना सगळ्यांना ती ट्रीटमेंट देणं आणि कंटिन्युअस त्या ट्रीटमेंटचा फॉलोअप घेणं. आज मला सांगायला आनंद वाटतो की असे 20-20 वर्ष 21-21 वर्ष अत्यंत कमी दरामध्ये सगळ्या मंडळींचा एनसीडी ज्यांना आहे असे आजार आहेत त्या सगळ्या जणांना योग्य तो उपचार आपल्या ह्या सेवा वस्तीच्या आरोग्य केंद्रांमध्ये मिळतो. वेगवेगळे वाढीव त्यांचे स्पेशालिटी क्लिनिक्स असतात, अगदी डायबेटिक रेटिनोपॅथी पासून ते
न्यूरो पॅथॉलॉजिकल जे काही असतात न्यूरोपॅथी पर्यंत जे सगळे विषय वस्त्यातल्या आपल्या स्पेशालिटी क्लिनिक्स मधून डील केले जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा हा एका अर्थी फार्मर्स सोसायटी एक त्याच्यासाठी म्हणून एक फेमस आहे. आपण साधं गुगलवरती नुसता फार्मर हा शब्द टाकला की पुढे सुसाईड हा एकच शब्द येतो. म्हणजे हे दुर्दैव आहे आपलं आणि त्या विषयावरती काम करण्याची अत्यंत गरज आहे.